बाळ जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याच्या शरीराच्या आतलं तापमान आधी वाढतं आणि जी आई अंगावर पाजत असते ना तिला पाजताना बाळाच्या तोंडाचा चटका लागतो. असं झालं म्हणजे बाळाला ताप आहे. जर उन्हाने हवेने आपण गुंडाळतो त्याने चामडी गरम होते. हा, आणि चामडी गरम लागते तर ते आपल्या गुंडाळल्यामुळे असते. तर बाळ उघडं गेलं की बाळ बरं होईल. खूप कपडे घालून पण बाळ गरम होतं आणि ना बाळाचं तापमान कधी डोकं गरम कधी हातपाय गरम कारण तापमान स्थिर नसतं झालेलं. सतो हा आजार नाही. पाचते वेळी आईला मुलाचा तोंडाचा चटका लागला म्हणजे बाळाला आजार आहे. हा, नाहीतर नाही. जर उन्हाने तापला तर चामडी गरम असते पण पाचते वेळी बाळाचं तोंड गार लागते. याला ऊन लागलेलं आहे, याला आंघोळ घाला, याला पाणी पाजा, याला ओल्या फडक्यांनी पुसून काढा. याला तुम्ही खूप गुंडाळलं म्हणून गरम झाला आहे. तो अस्वस्थ पण असेल पण तो तुमच्या गुंडाळल्यामुळे. आणि भारतातल्या आमच्याकडे जे 600 मुलं एका वर्षी ऍडमिट झाले मागच्या वर्षी 2012 गेल्या 12 महिन्यात, त्यापैकी 330 मुलांना म्हणजे दर दुसऱ्या मुलाला जो ताप होता त्यातला एक ताप आजारी सर्दी खोकल्यामुळे होता. पण तो उन्हा विरार गरम गाव आहे म्हणून तो ताप वाढला होता. म्हणजे चामडी जास्त गरम होती आणि ते आंघोळीने बरे झाले. त्यातले खूप मुलं फक्त आंघोळीने आणि पाणी पाजून बरे झाले. सो ताप आला तर भरपूर पाणी पाजा, म्हणजे ओल्या फडक्याने पुसून काढा आणि सुसू जास्त होईल एवढं पाणी पाजा तर बाळ लवकर बरं होईल. सगळ्यांना सांगा. धन्यवाद.